नमस्कार, एमकेएन मध्ये आपलं स्वागत। आता जी सर्वात मोठी बातमी हाती येत आहे, पुण्यातील मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोस्ट ऑफिसच्या समोर एक भीषण अपघात झाला आहे। या अपघातामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। हेल्मेट घातलेला असताना देखील या दुचाकी स्वाराचा डंपरच्या चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला। याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे पुण्याचे प्रतिनिधी आशिष तिवारी फोनलाईनवरून जोडले गेलेत। आशिष, काय आहे अधिकची माहिती? नक्कीच सुनील, पुण्यामध्ये संध्याकाळी रहदारीच्या ठिकाणी मार्केट यार्ड या परिसरामध्ये एक दुर्दैवी अपघात झाल्याची घटना आपल्या समोर प्राथमिक माहिती आपल्याला भेटती आहे। दुर्दैवी अपघात एका तरुणाचा झालेला आहे। तरुणाचं नाव आहे पांडुरंग सोळंके, असं या तरुणाचं नाव आहे। त्याच्या डोक्यावरनं डंपर गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे, अशी प्राथमिक माहिती आत्ता आपल्याला भेटती आहे या ठिकाणी। आणि विशेष म्हणजे एकीकडे पुणे शहरात असलेली हेल्मेट सक्ती आणि एकीकडे पुणेकरांना जो हेल्मेट सक्तीचा त्रास होतो आहे ह्याचा विचार पुणे पोलीस करत आहेत का नाही माहीत नाही, परंतु ह्या ज्या तरुणाचा जो मृत्यू झालेला आहे ह्या तरुणाने हेल्मेट घातलेला असूनसुद्धा त्याचा जागीच मृत्यू झाला आहे, ही एक विचार करणारी बाब आहे सुनील। धन्यवाद आशिष दिलेल्या माहितीबद्दल। तर पुण्याच्या मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोस्ट ऑफिस समोर भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे।